मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान निवासस्थानी तब्बल दीड तास झालेल्या या बैठकीत राज्यातल्या विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. मराठा आरक्षण, इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण, अनुसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षण, कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड, जीएसटी परतावा, शेतकऱ्यांचं पीक विमा कर्ज यासंदर्भात पंतप्रधानांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यासंबंधीची विषय सूची पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे. मागासवर्गीयांच्या बढतीमधील आरक्षण हा एक विषय आहे. नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे. साहजिकच आहे, जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचा. जीएसटीचं येणं हे वेळेवर येणं याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणखीन एक जो महत्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा. त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल. त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलेत की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला. राज्यातल्या किनारपट्टीवरच्या भागांवर चक्रीवादळ आदळत आहेत, त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भातले निकष बदलण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असून एनडीआरएफच्या तैनातीबाबत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणीही पंतप्रधानांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 14व्या वित्त आयोगाअंतर्गत थकित निधी राज्यांना मिळावा अशी मागणीही पंतप्रधानांकडे केली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. करता जो शहरी भागाकरता असतो त्याच्यामध्ये 2018-2019 आणि 2019-20 परफॉर्मन्स ग्रँट कामगिरी अनुदान त्याला म्हणतात, त्याच्याबद्दलचं संपूर्ण महाराष्ट्राला 14व्या वित्त आयोगातील थकित निधी शहरी स्थानिकच्या करताचा आहे. तो 1,444,84,84,00,000 रुपये अनुदान तातडीनं मंजूर करावं. आपण तशा वित्त मंत्रालयाला सूचना द्याव्या असं आम्ही विनंती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं केली. वर्ष 2020-21 साठी महाराष्ट्राला जीएसटी कराची भरपाई म्हणून 22,000 कोटी रुपये मिळाले आहेत, मात्र अद्याप सुमारे 24,000 कोटी रुपये मिळणं बाकी आहे, ते लवकरात लवकर मिळावेत अशी मागणीही पंतप्रधानांकडे केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.